जेनी साक्षात शंभू महादेव देवाचा अवतार बाळूमामा यांच्या सहवासामध्ये स्वतःचं आयुष्य सेवेमध्ये झोकलं, ज्यांच्या मांडीला मांडी लावून ताटामध्ये जेवले, ज्यांच्या सहवासामध्ये राहून मेंढराची राखण केली, त्यावेळी देवाने सुद्धा जे दुःख आणि हालापेष्टा भोगल्या त्यांच्याबरोबर राहून ह्यांनी सुद्धा त्या गोष्टी सोसल्या, नाश त्या सोसल्या, म्हणून एवढ्या हजारो माणसामध्ये त्यांना देवानं माझ्या खुर्चीव बसून लक्षात ठेवा। त्यामुळे विनंती आपल्याला, त्यांच्या तोंडातून त्यांच्याबद्दल येणारं प्रेमाचं जे अमृत आहे ते आपल्या सर्वांनी सुद्धा शांत चित्तानं समाधानानं ऐकून घ्यावं। हा क्षण सारखा येणार नाही माऊली दादांनो, त्यामुळे विनंती आहे, कुणी बडबड गडबड करू नका, आपले मोबाईल सायलेंट ठेवा, बडबड शांत करा। बोला 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 बाळू मामाच्या नावानं मी माझं गाव रुकले आहे बघा, मी सुद्धा बाळू मामाच्या नवसान झाला मुलाला पोरगा। आमच्या आईला म्हणून म्हणतो, आमची आई म्हणली मामा काय गा होत्या ती मरत्यात कि भंडार घे गे खा इतन जगत्यात भंडार झाला मला। पूर्वीचे लोक काय गावातन नवसान झाला गावातन भीक मागितली, पैसा 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 गोळा करून इथं माझं नाक टोचले, माझं नाव काय ठेवले भिकाजी शिंगारी भिकाजी। मग कोण भिक्या म्हणतो, कोण भिकाजी म्हणतो, कोण भिकारी म्हणते, काय वाटेल ते म्हणते। आणि त्या मूर्तीमुळे ते काय सांगून उपयोग नाही, लहानपणी लागलंच निस असंच करायचं आणि सगळं काळ मी थोडणार। मामा काय सांगणार, अगे म्या दिलाल पोरगा मला कधीतरी कधीतरी एकदा 6 महिन्यात आणून जाव की बर वाटलं मामा आणतो। त्याला आणायला आपली आईची परिस्थिती नव्हती, कारण का आपलं वडीलच दारडे होते, दारूशिवाय आमची वडील थांबणार नाही। मामा कसं येऊ, अगं ये तू येताना मी जाताना तुला पैसे देतो। काय आपले काकद यायची भाभी यायचा आणि मामा पैसे सोडले की मामा सुटूक जाऊन उचलून घेणार, मारदेव बसवणार, खेळी होणार असं। आई बी आमची भांडी कसं महिना महिनाभर घालणार। कापशी गावात ते बरका हे हे होते शेतकरी, काय नाव आलं, मारुती बरकाळे। ते मारुती बरकाळेचं लगीन होऊन 10-15 वर्ष झाली, त्याला मूल नव्हतं आणि ते मला साठलं ती बाई बाळूमामाची सेवा करतो, रोज जेवण आणणार, भाकरी करणार, मी अंदर बसणार। ती काय म्हणणार, मामा त्या मुलाला जाणं मी घराकडे नेऊ काय, नेल लागेल म्हणणार। मग ती नेणार, सगळं धुऊन काढणार, कापड धुणार, जेवाय घालणार आणि मला आणि माझी कापड घालून वाळून माझ्या खिशात गुळ शेंगा घालणार आणि मामा कशा आणून सोडणार। असं सारखं न्यायले मागणं म्हणला काय गे सरकारे, काय नाही मामा या मुलाला मला नेहूच वाटते सर, नेजा मांडला याच्या आशीर्वादाने तुला पोरग होईल। हा मामाचा सेवा, माझ्या आशीर्वादाने तिला पोरगा झाला। तिने बी काय केले, त्या मुलाचं नाव बाळूच ठेवले। मामाचा शब्द होता। मग तिथनं येताना वर्षातनं एकदा आमच्या आईला माझ चोळी पताळ करत होता, मायाला पैसे देत होता। मागणं थोडे दिवस गेलं, मायाची वयाची 19 वर्षाच्या वयात म्हणला अगं ती म्या दिल्याला पोरगा मला तर निभणा मेंद्र त्याच्या सोद्याने करणारा आणि तू त्या पोरग्याला घेऊन ये आले आहे आणि मेंद्र माझी त्याच्या नावा करतो आणि तुझं देव बघून दे। आई म्हणजे नको रे बाबा, तुझं कुणाला पसायचं नाही, उद्या पोरग कसं झाला म्हणजे कुणाला माहीत आहे, आणि काय जर केलं तर माझं घर जळेल, मला तुझं काय नको। मग म्हणला माझा उपकार कशाने फेडणार,
माझ्या टकूरला टकाल पडले म्हणला पाणी भरून तुझ्या घरात मामा मी भांडीत असतो आणि माझं पोरगा आहे वर्षाला महिना दोन महिने तुझी बकरा काय मी लावतो मग तसं तर कर म्हणला मग बर म्हणलं मग मला म्हणला काय करतो काय करतो राहतो किती दिवस राहतो सव्वा महिना राहतो मामा म्हणला कन्या खा आणि घरला जा तुझे कांदुया मला जमणार नाही हा शब्द त्यांचा म्हणलं मी तर काय बोलणार नवीन बारका पोरगा बुडायचं मान म्हणला काय करणार काय सव्वा दोन महिने राहणार का राहतो की राहतोस मग कान धुया जमत्या का बघतो बघतो म्हणणार नाही जमत्या का बघतो म्हणणार बर बाबा काय तर कर सव्वा दोन महिने झालं मामा जाऊ पुढच्या महिन्यात तीन महिने झालं जाऊ मामा पुढच्या महिन्यात अरे वरे जाल तरी तुम्हाला पुढचाच महिना सांगतो आता हे लावून देत नाही म्हणून आपण आता काय करायचं काटा लागल्यावर सांग घेतलं का ते असं चालला की असं असं करायचं अरे काय रे काटा लागलाय का अरे कसा लागेल आणि जरा जास्त लागला रांद्याच्या काटा लागला लागलाय का आला आणि असा पाय झाला आणि वर बघितला रांद्याच्या तुझा गावात जायला मला झालं की नाही बर मग रांद्याच्या कशाला कडू चल आणि होता तसा चालला तू काय लावून दे ना आता काय करायचं मग असं बरं देऊ झालं मग पहिल्यांदा मला काय केलं इकडे आत्मापूर झालं सुरपणी झाली कुरुपणी झाले हे करत मेचक्याला मेंद्र गेली मेचक्या गावात एक चमत्कार मला दिसला तिने सांगितलं त्या गावात अशी जमलेली लोक होती यात्रा होती आमरेनी आणि तिथे एक ज्योतिबा पाटील म्हणून खवाट होत आणि उसात ना मेंद्र येताना या गाड्याला दोन काट्या मारल्या काट्या मारल्या मामाला कळालं पण मामा काय सांगितलं ही अशी जमलेली लोक होती रे उद्या सकाळ माझी न्याय करा काय मला सांग की का न्याय म्हणलं सांगतो उद्या सकाळ 9 वाजता मग पहिला 100 बोलू दे मागणं 200 जमली मामाशी न्याय करायचे काय मामा काय नाही म्हणला एक मला मारलं काय आणि माझ्या गड्याला मारलं का माझ्या गड्याला दोन काटे ह्या ज्योतिबा पाटानं का मारला त्याचं काय किती उस खाल्ला ते माझ्याकडे घेऊन जावा तू ज्योतिबा पाटील होता जरा घालच ते खावाट होत त्याच्याकडून बघणच अरे बोला की न्याय करा की तीन शब्द म्हणला कोण काय बोलला खाली मार घालून बसले अरे तुम्ही न्याय माझी काय करता रांडा जेव्हा म्हणला माझी न्याय माझा देवच करेल ज्यानं माझ्या गड्याला मारला आज 7 दिवसात ते खुलं होणार आणि चक्र म्हणून कुत्र भुकल्या सारे सडकर भुकत जाईल बघ म्हणलं आणि गेलं की नाही आता काय करायचं ते आम्ही बघितलं आता ते 5व्या दिवसात भुकत पडाल ताटका ताटकाकडे हाती या पिल्ला त्या गल्लीनं पळणार त्या गल्लीनं पळणार ते कसं पळणार वो 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 असं भुकत पडणार तर आम्ही बरेच दिवस बघितलं आणि ते भुकत भुकत 5-6 वर्ष होत तर त्याला पोरं विचार होते मामाचं पाय धरले सोना होत्या पाय धरले पोरी होत्या पाय धरले मामा म्हणला सगळं खरा पण माझ्या तोंडातनं शब्द गेला मला परत घेता येत नाही मामाला सुद्धा घेता आलं नाही ते भुकत 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 5-6 वर्षाला मिळेल त्याच गावात कुशापा बळवंत पाटील हे बाळू मामाचं भक्त नव्हतं बाळू मामाला सेवा देत होत आणि तिचे झागुंटात झाडे बाबरीची 4 होते आणि मामाकडे तर गावात गेलते आणि मामाला उशीर झाला म्हणून आम्ही काय केलं हलकट म्हणून करून ती बाबरीची झाडे तोडली दिशी दुर्गा होता ते पायानं आणि मेंढराने बी खाऊन त्यातला निम्माचा जवळ गेला 10 गुंठातला मग ते आम्ही पाला चालला गडबडनं गुमान तोडले चोरून मामाचं चोरून तोडायची ताकद नव्हती मामा इकत घ्यायच्याशिवाय काय करत नव्हता बाबरीचा पाला नेसा चालणार पण सगळी इकतच घेणार काय असेल ते मुकळीसाठी मी इकतच घेणार
भुईमुगाला यायला मी एकच घेणार, फुकट चारायचं नाही. आणि आम्ही हे काम केलं, एवढ्यात ते शेतकरी आले आणि आम्ही गेलतो चांगलं महिनभर. त्या आम्हाला जे बघितलं झाड तोडल्या ते नुसतं असं पळत पळत गेला घेऊन जातो. अरे 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 मुंडळीच्या बायला आम्ही लांब नाट करतो, आम्ही नव आम्ही नव ते काय करा नुसतं असं यमान आल्या देत होतो. आता आम्ही म्हणलं आता मेंद्र सोडायचं आणि फळून जायचं, मारल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आम्ही नादात होतो पळायच्या. आता आम्ही नव 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 म्हणतो तर ते असं जास्त. तुझ्या बायला म्हणलं आम्ही पळालतो त्याच्या आणि काय मनात आलं करा. घर जाईल फुरलं ते माग गावात गेलं गेलं आणि चावळीमध्ये जाऊन बोंबाल खेडे गाव गाव जमलं की काय झालं. अरे भरवून पाटलाचा धुंदा चालला, भरवून पाटलाचा धुंदा चालला, कुणी चालला मामा तिथं अचानक आला. अरे काय झालं काय जमलं का धुंदा चालला की कोण चालत आहे माझ्या चालला असेल गाला काय चाललाय मी तुम्हाला धुंदा भरून देतो. तुझ्या तू काय देतो मामाची गडबड करतो. लोक म्हणले अरे देतो म्हणलाय सोडला म्हणला. कुणी चालले माझ्याने चालल्या तू काय ते मी देतो असं कर काप मळणी कर वर्षाला की जीवच्या बर राहिल्या मी तुला आगे देतो. बर बर काय देतो भेटतो आलं कापला मळणी केला. मामा आज पोती भरणार आहे बघ भरणार आहे भर भर कर असं कर म्हणला. कोयलं वरडल्या भर वर्षाला दोन पुटी होत्या ते आमदार चार पुटी घेऊन गेलत. धनगर सांगते खरं आहे का खोटं कोणाला म्हणे. चार पुटी घेऊन गेलं ते कोयलंच वरडला. दहा वाजलं बारा वाजलं एक वाजलं दोन वाजलं दोन वाजल्यावर ते कोयलं ओरडलं ओरडलं. दोघांची बापल्या कांची घाई उठली दुधळ भरायला सुरुवात केली. चार पुटी भरली आणि रास तशीच राहिली. आणि घरातून चार आणली आणि रास तशीच झाली. त्याच्या घरातलं पोट दुधळ संपली पुटी संपली की दुधळ तसं जायचं. गावातलं भीक मागून पुटी आणली आणि रास भरली. इकडे दिवस उगावला आणि इकडे रास संपली. 22 पुटी दुधळ झालं. अरे ते जायला म्हणून मग ते सकाळ्या बरी बळवंताच्या कुशाबा जाऊन बाळमामाचं पाय धरलं. मामा चुकले चुकले असं जरा चुकले आणि चुकले अंड्याच्यावर जावा. ते बाळू पाटलाजी बायको म्हणणार हो बाळू मला एकदा आमच्या घरला आणा की आमचं दारिद्र हटू दे. चार पोरं चार पोरी रोज एखादा रोजगार करत्यात हिरीच्या कामाला जात्यात त्याला एकदा आमच्या घरला आणा. मग घरला आणा म्हणलं मामा रोहन पाटील जाणार बळवंत पाटील. अरे जा मामा आमच्या जरा घरला असेल का मी येत नाही का मला काय नको मला जमायचं नाही. मामा रोज बोलवणार मामा काय जाणार नाही रोज बोलवणार तू काय जाणार नाही. ती पाटलीच्या एकदा आणि आडवी उभारायची. मामा म्हणले माझ्या घरला आल्याशिवाय मी तुला आता सोडणार नाही. अगदी कसं चालणार म्हणला. मी हाय लिंगा आहे तुम्ही आहे मोसारी आम्ही शाकाहारी. मामा घर मांगली मी पाण्यात धुतो तर माझ्या घराला एकदा पाय लागलो बाई. बर बाई येतो म्हणलं संध्याकाळी 7 वाजता जेवण तयार कर मी जेवतरी जातो. गेला मामा त्याचा पाटीला गेलं. 7 वाजता मामा सगळं गेलं तिच्या घरात. तिने पाय धुले हात पाय धुले आत बोलवून घेतलं घोंगड टाकलं. मामाला मामाने आत घेतली आणि म्हणले मामा बसा जेवण तयार झालं. चाललं बरं झालं म्हटलं वा ती काय गेले. एका शेजारला दूध सांगितले तिच्यात दूध नव्हतं म्हणून असं लुगड्यात दूध घेतलं हे ताब्या घेऊन चालली ती. अगे पाटली कुठं झाल्या मामा आलो अगं कुठं चालल्या सांग की आलत. अगं कुठं जातेस मामा म्हणली आंबुळ्या केल्या पोळ्या केल्या दूध नाही. शेजारला दूध सांगितलं एक ताब्या घेऊन येऊ तू खाणार कशानं. अगं म्हणला दोन मस राहायच की हाय कर मामा आटल्या हे भांडरा घेईन लांब बशिरा आणि सोड रेडतो म्हणला. त्या बाईन आपलं भांडरा रेडतो सोडलं मशीन गुंडीवर दूध दिलं की
ती मग गुंडीभर दूध द्याव सहा वर्ष दूध देत होती आणि भाऊ माझ्या घरला पावा लागलं आणि त्यात घर पिकलं दहा गुंठा इशिक एकर जमीन झाली तुमची शिक्षक आहे की इंजिनियर आहे चांगला आणि बाळूबाबा सुद्धा आम्ही आता अठरा पंच आहे अठरा पंचात एकच पंच कुशाप्पा बळवंत पाटील कुशाप्पा बळवंत पाटील आज मेचक्यात त्याच्या घरात बाळूबाबाचं पायतन हार काठी हार आणि न खाणारा माणूस सगळा बाजार फिरणार पण किडकी वांगी घेऊन येणार मामा म्हणणार आहे कशा लय बारकावण करतो आम्ही म्हणणार काय बारकावण करतो ना घेऊ यायला नुळे सुद्धा आले गाय राडेच्या बरोबर गप काय मामा म्हणलो यायला त्या दुधळ्या पक्षी तांदूळ स्वस्त आहे तांदूळ काय घेत नाही का भात खायचा ए राड्याच्या म्हणला लाख रुपये देतो म्हणला सर माझ्या कन्या तुला मिळणार नव्हत्या नशिबाचा कुत्र्यालाच खा होय बा मग तू काय सांगितला दहा हजार माणसं होती त्या सांगितला अरे माझ्या कोरड्यास कन्या कोण खाईल त्याचा रोग धुवून जाईल मनात ठेवला तर नसला तर येईल आम्ही कशाने म्हणायचं ज्या दिवशी एकादशी येईल त्या दिवशी आपण ते हे असायचं साबू घेऊन दुसऱ्या दिवशी वाटून ठेवली भात अशा बाया बी असायच्या कोण भाजी आणणार कोण भाकरी आणणार कोण शिव्या आणणार त्या दिवशी आम्ही टमटमीत भात खाणार नाहीतर सकाळी बी कन्यात आणि सकाळी बी संध्याकाळी बी कन्यात याशिवाय विषय नाही आणि कोण बी आला तर म्हणायचं अरे कन्याचा प्रसाद खावा जा दोन मारवाडी नवराबाई होते ते म्हणले मामा कन्या मी कधी खात नाही कारण त्याची मूल नव्हतं अगं जा की कन्या खा मी कधी खात नाही तीन डाव म्हणला सात डाव म्हणला कन्या नाही खाल्ली तीन डाव म्हणला कन्या खा नाही मामा कधी खात नाही मारवाडी एकदा म्हणला दोनदा म्हणला तीनदा म्हणला मग काय त्याच्या मनात आलं कोणाला नाही एकदम कन्या 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 असं म्हणलं सात वेळा कन्या म्हणलं तिला सात पूर्ण झाले पोरगा झाला मामाच ऐकल्याने मी सांगतो बरं का तू काय तसं जवळपूरला बोलतो लांब लांब जरा ऐकायचं काय वाटत अनेक गोष्ट सांगतो मी बघितलंय पण मामान त्या गावात भूत लागले म्हणून झालं ह्या गावात जा त्या गावात जा दुसरी पैसे एक पूर्वी होती ती बाईला भूत लागलं त्याला कोणतं सांगितलं की शंभर दवाखाने गेला अठरा देवळे जवळ काय भूत होईल आणि म्हणलं अरे बाळू नंतर काय त्याच्याकडे जावा त्याच्या काय तो बाळू कुठं असतो बाळू जंगलात असतो आज ह्या गावाला उद्या त्या गावाला गुडकच जावायचं कौरवची पाठी त्या कौरवच्या पाटलाची पाहिजे गेले हुडकत हुडकत इंजिन मोठे होते पार्टी गाडी घेऊन गेले 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 मामा घावले मामा सांगितलं काय रे देव देवळशी दवाखाना सपला का सपला मामा जर आम्हाला काही कल्पना नव्हती आता जरा समजलं म्हणून मी आलो बरं आला जा रा जाऊ कन्या खावा म्हणून या जाऊ कन्या तिथं देवाचं तंबू होत आलं मामा म्हणला ए कोणाच ओळखलं मी रांडायच्या झाड सोडून जा त्या बाईच्या अंगात कधीच येत नाही अमुषाला पौर्णिमाला आले की घोंगडा हातांना खोपडा जवळून झोपणार थंड ताप्याला कोण ओळखणार याला भूत लागले तरी तीन दवाखाना जावला देवर्षी आला ते कोणाला घालवलेलं नाही मागणं म्हणला कोणाची बा ओळखले रांडायच्या सोडून जा म्हणल्या म्हणला मी जात नाही मी लय दिसायला आहे तू कसला बी असून मला माहित आहे तो अजून माझ्या ताब्यात नव्हतास आज आलायस जाणार का नाही मला खाना जाणार दे खाना जाणार मी कधी देत नाही माझ्या पायात पायता नाही म्हणला चल वय करायला नुसती काठी उडली मी मामाची होती दाडग्या काठ्याला नाही उडी जाणार असं जमलं टेकण्याबरोबर जातो म्हणून म्हणला तू ज्या पायात जातो थांब आलंच कसं एकदा सांग आलंच कसं एकदा सांग म्हणल्यावर ते सांगायचं लहानपणी त्या बाईची आई
लहान मुल असताना माझ्या शेंगा काढायला गेलते आणि तुरीच्या झाडाखाली फरक बांधून बुट्टीत झोपून आणि त्या झोपलेल्या मुलाला बारक्या मुलाला ते लागलेलं होतं फुल. ती बाई त्याच्या उपवर झाली, लहानाची मोठी झाली, लग्न झालं, लग्न होऊन 12 वर्ष झाले बोलणे. ती कुणाला काढणार हे कसं रे रांडायचे आम्हाला हे लोकांनी मला लबाड दर्शिली कसं आलाची सांग. तर त्याला ते आवाज काढत होत लहान मुलाचा त्या 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 असं ते रडत होत. तेव्हा या पब्लिकला पटलं. त्या बाईला म्हणला जाड तुझी बायको घेऊन आता तुझं पोट पाणी पिकतंय. दोन पोरं दोन पोरी झाल्या कवलंच पाटील झालं. मग मामा भूत काढतोय जग घाला घाला काढतोय भूत काढतोय सगळं मामाकडे सुटले सगळं जायचे. माझ्या पुरगीला भूत लागले, माझ्या पुरगीला देव लागले. मामा म्हणले या बायला हे काय नगो मेतक्या गावात एक खळ होत आणि त्या खळ्यात खांब रावला तो कसला तांडवीतला मलकाम रावला आणि त्याच्या वंडरा टाकला. तिथनं येईल ते भूत तो काढायचं, येईल ते घाला घाली तो काढायचं. म्हणून त्या खांबाला सांगितलं आणि बरेच लोकांनी माझ्याकडे येऊ लागा म्हणला तिथं जावा. माझा ऐका भांडव माझ्या भांडवाला किंमत हा ज्याला भाव आहे त्याला ती किंमत हा ना आला असेल नाही गेला असेल त्याला किंमत नाही. त्या त्या माणसाला इश्वास मामाने सांगितलंय रांडाच्या व संकट त्याला कुठले भाक मारा मी चित्त हा कसलं बी संकट होऊ नये. आता तू सांगितला मी आमच्या गावात बाबरी झाड होत काहीतरी 30-35 फूट आणि आमच्या भावाने मला ते तोडायला होते. पहिला तोडताना झटक्यात उठलो आणि नीट टकुऱ्यावर लावलो. अरे बाळू मामा म्हणलं तोंडातच आलं. त्याला ह्या हातात 10 फुटाहून एक ढाळी घालली. त्याला बाळू हाय म्हणला आणि खाली येऊन उभा राहिला अशी काठी घेऊन. अरे मामा थांब थांब बाबा मी पडत होतो काय पडत शिस्ती दे अंग लागले असा 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 आला. मामा जाऊ नको. अरे एक शिस्तीत मी हाय की रांडीच्या असं काठी धरून राहिलं. खेळ तिथनं खेळकाटात गेलो होतात निम्या झाडावाला होतात. मामा जाऊ नको जाता येणार नाही या खाली जमलं पाहिजे उरण वाळमा गपायला गप झाला. मी वाळमा कसला आहे पापला पापली लागू सगा पडायला किती वेळ लागते तेवढ्याच वाळमा 1000 रुपये म्हटल्या वाळमा कसा असतो. म्हणून हाक मारेल देतात फक्त मनात भाव पाहिजे. भाव असला तर देव नाही तर देव नाही. आज हिंदुस्थानात बाळूमामांसारखा देव अजून मला कुठे भेटला नाही. तो माझा गुरा आहे.